जिल्हा मंडे आहे आणि कर्नाटक राज्य आहे त्या कर्नाटक येथे 19 ते कौतुक का करावं, कारण 1 करोड रुपये या ज्यांनी कमाव सरांना विनंती करतोय. योगीराज धाबाडकर जे नगरसेवक आहेत त्यांना देखील मी विनंती करेन आणि त्याचबरोबर शेखर रावडे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य या ठिकाणी ध्वजारोहण केलं जाते. क्रीडा आणि युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे सुवर्ण बरटके या जिल्हा क्रीडाधिकारी आहेत मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या आपल्या भारताला जे सुवर्ण पदक मिळवून दिलं त्यामध्ये खरोखरच सुवर्ण नावाप्रमाणे सुवर्ण बरटके यांनी चांगलं यश मिळवलं आणि आज जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून त्यांच्या यजमानपदाखाली ही क्रीडा आणि युवक सेवा संचालनाची कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा अंत उज्ज्वल भारतीताई लवेकर यांचा हा सन्मान तुळशी वृंदावन आणि सन्मान चिन्हदेव जीव ओवाळून टाकणारा माणूस म्हणजेच कपिल पाटील. सन्माननीय आमदार वर्सोवा विभागाच्या भारतीताई लवेकर त्यांच्या समावेत आमदार कपिल पाटील त्यांच्या समावेत साईली जाधव श्रीफळ वाढवलं जाते क्रीडांगणाचं पूजन केलं जाते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. श्रीफळ वाढवण्यात आलेले गणपती बाप्पा ऑर्गेनाइज किया गया इवेंट एक नए नए बच्चों को प्रोत्साहन दिया जा रहा है और काफी दूर दूर से बच्चे भी आए हैं और आपको यहाँ पर कैसा लगा और क्या एक्सपीरियंस कुछ बताएंगे आप? बहुत अच्छा अनुभव हो रहा है क्योंकि इसके लिए बहुत ज्यादा कुछ काम करने की जरूरत है और इस स्कूल में ये आयोजन हुआ है जो हमारे वर्सोवा विधानसभा से है अजय गौत जी की स्कूल है चिल्ड्रन वेलफेयर स्कूल. बहुत अच्छे से आयोजन हुआ है राज्य स्तरीय स्पर्धा है और 17 साल के छोटे बच्चों के लिए यहाँ पे रखी है. बहुत जगहों से महाराष्ट्र में से बच्चे आए हैं यहाँ पे लड़कियाँ भी हैं लड़के भी हैं और कबड्डी से कहाँ तक हम पहुँच सकते हैं इसके अनुभव भी हमें यहाँ पे हुए. बहुत सारे अधिकारी भी यहाँ पे आए हुए हैं. मैं सबका यहाँ पे स्वागत करती हूँ और बेस्ट ऑफ लक दिया है सारे बच्चों को और आज आयोजन के लिए मैं सर को भी शुभेच्छा देती हूँ. धन्यवाद. काफी वक्त से काफी सालों से ये ऑर्गेनाइज हो रहा है अभी तक की क्या मतलब कुछ अड़चने जो आपने सॉल्व किया और नई नई चीजें क्या करने वाले हैं इस तरह के जो आयोजन ज्यादा क्या करने उसके बारे में कुछ बताएंगे? आयोजन बहुत अच्छे से हुआ है. बीच में हमने सीएम जशन भी किया था वो भी अच्छे से यहाँ यहीं पे आयोजित हुआ था तो आयोजन के बारे में तो मुझे कुछ ऐसा दिखाई नहीं दे रहा है कि कुछ कमी है. बहुत अच्छे से इस स्कूल में होता ही है और मैं अजय को शुभेच्छा देती हूँ कि ऐसे वो करते रहे क्योंकि अच्छे अच्छे खिलाड़ी यहाँ पे तैयार होते हैं और वैसे भी वर्सोवा विधानसभा में कुश्ती खेलने वाले बहुत सारे खिलाड़ी हैं उनको भी प्रोत्साहन देना चाहते हैं हम लोग
और सरकारी अधिकारी भी बन रहे हैं, तो उनको एक प्रोत्साहन देने का हमने एक ये किया है और आगे जाके भी हम लोग इसके लिए काम करेंगे। यही शुभेच्छा देती हूँ सब बच्चों को। शालेय स्पर्धेसाठी सिंह वाढवण्याचा मान मिळाला। गणपती बाप्पा। सन्मान चिन्ह कौल सरांच्या उपस्थितीमध्ये कौल सरांचं एक मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने है। एक स्पर्धा है ना, इस तरह की स्पर्धा कम होती है काफी अगर देखा जाए तो। इस तरह का सपोर्ट मिल रहा है, किस तरह का इवेंट है पूरा, आपको कैसे लगा बताइए। यहाँ पे क्रीड़ा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे का जिला क्रीड़ा परिषद जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर ऐसे चिल्ड्रन एकेडमी जो यहाँ की वर्सोवा की जो स्कूल है उनके अंतर्गत हम लोग ने ये राज्य स्तरीय अंडर 17 की गर्ल्स और बॉयज़ की टूर्नामेंट ली है। यहाँ से अपने महाराष्ट्र से 8 विभाग से 8-8, 16 टीम्स आई है। यहाँ पे सब यहाँ से महाराष्ट्र का टीम सिलेक्ट होगा। ये बहुत अच्छा ऑर्गेनाइजेशन है। महाराष्ट्र शासन अभी ये बच्चों को 5% में नौकरी दे रही है। ये जो सर्टिफिकेट है उनका बहुत इम्पोर्टेंट है बच्चों को, और ये बच्चे बहुत आगे जा रहे हैं। हम लोग इंटरनेशनल प्लेयर्स हैं। महाराष्ट्र शासन अभी इंटरनेशनल प्लेयर्स के लिए क्लास 1 ऑफिसर का ऑफर कर रहे हैं और प्राइज भी दे रहे हैं। तो अच्छा ऑर्गेनाइजेशन है यहाँ पे सर। अच्छा मैम, आपसे जानना चाहेंगे, आपने स्पोर्ट्स में काफ़ी नाम किया है, आपकी काफ़ी तारीफें हो रही है, यहाँ पे आकर देखिए किस तरह से आप एनर्जाइज होते हैं और क्या टिप्स देना चाहेंगे जो यंग बच्चे हैं सभी को। हम लोग जो हमारी कम्युनिटी की शुरुआत हुई थी तो हमने यहाँ से स्कूल लेवल से की थी, तो पहले तो यहाँ पे आकर बहुत अच्छा लगा, याद आए और बहुत एनर्जेटिक ये सब है और आगे खेलने के लिए हम अभी भी खेल रहे हैं। तो सोना मराठी के मैडम यहाँ हस्ते हैं, प्रतिमा गोपड़े मैडम ताड़ा का कमी पड़ता है, शाबाश देखिए मनपूर्वक स्वागत है अपने आगमनाबद्दल। आणि यानंतर मी भारतीदाईने विनंती करतोय आता पुढची रणनीती आपण आता आणि त्यानंतर मी गौरव करावा व्यक्तीला कधी विसरता कामा नये आणि कबड्डी प्रेमी कदापि विसरणार नाही अजय कौल यांचं अभिनंदन विशेष। ही दुसरी सुवर्ण कन्या अच्छा प्रोत्साहन मिल रहा है। जब हम लोग यूथ थे, हम लोग स्टूडेंट थे, मैं भी बॉम्बे यूनिवर्सिटी से खेला हूँ, तो उसी वक्त हमें लगता था हम खाली ट्रॉफी के लिए खेलते थे, कोई सुविधा नहीं रहती थी। आज शैलेश जी भी हमारे सहयोगी रहे, उस वक्त जब हम लोग यंग थे कबड्डी ऑर्गेनाइज किया करते थे अंधेरी में कबड्डी ऑर्गेनाइज करने वाले हम दोनों हैं। लेकिन आज अजय कौल सर जैसे मान्यवर है जो हर बात को एक अच्छी तरह से ऑर्गेनाइज करते और हर बात को प्रोत्साहन करते, इन्होंने कबड्डी को भी प्रोत्साहन किया और आज पूरे महाराष्ट्र के जो खिलाड़ी ग्रामीण भागों से आए जो अभिमान पाएंगे इस खेल के बारे में, जो आज खिलाड़ी करके यहाँ खेल रहे हैं उनको लगेगा नहीं हो रहा है, हमें प्रोत्साहित किया जा रहा है। क्योंकि कभी कभी खिलाड़ी निराश होते हैं कि उन्हें प्रोत्साहित नहीं किया जाता, उन्हें अच्छी सुविधा नहीं मिलती, लेकिन यहाँ का माहौल देख के वो ऐसा कभी नहीं कहेंगे कि हमें सुविधा नहीं मिलती और वो 100% आगे बढ़ेंगे। ये खेल ये माहौल उनको प्रोत्साहित करेगा। तर मी सांगायचं तर कबड्डी स्पर्धेला एक चांगली सुरुवात झाली आहे आणि हे सगळी अंडर 17 आहेत आणि हल्ली कबड्डीला चांगले दिवस आले, तो कबड्डी आपण बघतो। फक्त थोडंसं इथे सूचना करावीशी वाटते की पूर्ण जगामध्ये आता कबड्डी मॅचवर खेळली जाते, मला वाटतं आतापासूनच त्याची सुरुवात केली पाहिजे। अशा स्पर्धासुद्धा मॅचवर खेळल्या गेल्या तर मला वाटतं ही मुलं पुढे भविष्यात चांगल्या प्रकारे मॅटवर खेळू शकतील, नाहीतर मातीतली कुस्ती आणि मॅटवरच्या कुस्तीमध्ये आपण मागे पडलो। तसं कबड्डी हा आपला स्वतःचा भारताचा स्वतःचा हा खेळ आहे, त्याच्यामध्ये आपण मागे पडायला नको, म्हणून मला वाटतं की शालेय स्पर्धासुद्धा मॅटवर व्हायला पाहिजे। तर म्हणजे ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे आणि त्यामुळे प्रत्येक जिल्हा या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहे, ते नाशिकवरनं आले, पुण्यावरनं आले, कोल्हापूरला आले, कोल्हापूर अमरावती लातूर सगळीकडनं लोक आली आहेत।
आणि मला खरंच कौतुक करायचं अजय सरांचं की त्यांनी ही स्पर्धा इथे भरवण्यात पुढाकार नुसता घेतला नाही तर या सगळ्या मुलांच्या हायजीन व्यवस्थासुद्धा त्यांनी सोड करताना केली. या स्पर्धेचं बजेट अतिशय कमी आहे, सरकारने खूप कमी पैसे याच्यासाठी तरतूद केली आहे, तरीसुद्धा अजय सरांनी कुठेही मागे न पडता ह्याच्यामध्ये आपल्या पदरचे पैसे खर्च करून ही स्पर्धा आयोजित केली, म्हणून त्यांना मी खूप खूप धन्यवाद. मॅम, तुम्ही या जे इव्हेंटबद्दल काय म्हणू शकता, काय तुम्हाला कशा वाटली इकडे येऊन आणि कशा काय स्पर्धा आहे? ही स्पर्धा आपली कबड्डीची स्पर्धा गेल्या 3 वर्षापासून जे वळण घडलेले या कबड्डींना खरोखरी चांगली गोष्ट आहे आणि एशियामध्ये बोला प्रो कबड्डीमुळे ह्यांना कबड्डीला चांगली प्रसिद्धी भेटली आहे आणि सगळ्यांनी आता अजय सरांनी जे एवढं जे चांगलं वातावरण केलेलं आहे त्याच्यामुळे मुलांना जो उत्साह आला आहे खरोखर त्यांचं मी आभार मानेन. अजय सरांचे दादांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांचं खर्च त्यांनी केलेला आहे वगैरे बरोबर चांगली गोष्ट आहे आणि मी महिलांना जे छोट्या 17 वर्षाच्या खालची मुली आहे त्यांनाही मी माझ्यातर्फे मी अभिनंदन करेन की खरोखर मुलींनी ह्या फील्डमध्ये पुढे गेलं पाहिजे आणि आमचे जे वरिष्ठ आहे सगळे म्हणजे जेवढं पण त्यांना पाठिंबा देणार आणि त्यांना मदत करणे छोटीच गोष्ट आहे आणि कुठेही कधी त्यांना लागली मदत आम्ही नक्कीच करू आणि हा जो कबड्डीचा जो आता जो आहे तो त्यांना पुढे जाऊन चांगला स्तर भेटला पाहिजे एशिया पूर्ण नॅशनल कबड्डी म्हणून हे केलं पाहिजे मी म्हणून देवाकडे प्रार्थनाही करेल बस एवढंच बोलेन त्याच्यामध्ये. राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करते.